भविष्यात वाढणारा वस्त्रोद्योग, त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, वीज यासह सर्वांगीण अभ्यास करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न केला, त्यामुळेच आज इचलकरंजीचा झपाट्यानं विकास होतोय. विरोधक विकासाचं राजकारण करणार नाहीत, ते केवळ टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. मात्र विरोधकांच्या टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. इचलकरंजी इथं कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी इथं वस्त्रोद्योगाशी संबंधित कार्यक्रम पार पडला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. काळानुरूप व्यवसायात बदल करत बाजारात ज्या उत्पादनाची मागणी आहे ते देण्याचा प्रयत्न करा, तरच स्पर्धेच्या युगात आपण टिकू. कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, तरीही इचलकरंजीला कोल्हापूरच्या 5 पट वीज लागते. यावरून इचलकरंजीतील औद्योगिकीकरणाची व्याप्ती लक्षात येते. ही प्रगती कारखानदारांनी जिद्दीनं करून दाखवली आहे. दरम्यानच्या 10 वर्षाच्या काळात उद्योग वाढण्यासाठी, तो सांभाळण्यासाठी काय करावं लागतं हे काहींना माहीत नसल्यानं तो आता अडचणीत येतोय. मात्र ध्येय ठेवून वस्त्रोद्योगात आमूलाग्र बदल करण्यासाठी शासनाकडे प्रयत्नशील आहे. वस्त्रोद्योगाला आगामी 20 वर्षात 3 रुपये प्रति युनिट हा एकच दर ठेवणारी योजना आणण्यासाठी अभ्यास सुरू असून, ती शासनाकडून मंजूर करून आणणार असा विश्वासही आमदार प्रकाश आबाडे यांनी व्यक्त केला. तुम्हाला जे विजेचा दर आज लागू होतोय तो 20 वर्षापर्यंत आणि ते सुद्धा आज तुम्हाला 4-4.5 रुपये विजेचा दर जो आकारला जातोय तो 3 रुपयेच्या आत बसेल असं म्हणत आहे. 3 रुपयेच्या आत साध्या रूमचा असेल, एअरजेट वाल्यांचा असेल, तो दर जर झाला आणि तो 20 वर्ष फिक्स राहिला तर लाड मारून चालत की नाही. विधानसभेला राहुल आवाडे उमेदवार आहेत. पुढच्या निवडणुकीत माझं काय ते बघू असं आमदार आवाडे यांनी स्पष्ट करत कॉलर उडवल्यानं उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.